नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र शासन एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बाल विकास विभाग यांच्या वतीने आज दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी आपल्या अंगणवाडी कर्मचारी यांची पेन्शन पेन्शन प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस म्हणजे उद्या रोजी दुपारी साडेबारा वाजता माननीय सचिव महिला व बाल विकास विभाग मंत्रालय यांच्या दालनात आयोजित बैठक बैठकीस उपस्थित राहण्याबाबत हे पत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे या पत्राबद्दल या पत्रामध्ये सविस्तरपणे काय देण्याचा प्रयत्न एकूणच या पत्रामध्ये काय माहिती आहे ते या ठिकाणी सविस्तरपणे आपण पाहणार आहोत यूट्यूब चॅनलवरती जर, जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही महत्वपूर्ण म्हणजे उद्याची ही महत्वपूर्ण अशी माहिती काय असणार आहे या पत्रामध्ये आपण या ठिकाणी जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर हे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई महिला व बालविकास विभाग दिनांक आहे चोवीस एक दोन हजार चोवीस म्हणजे आजचीच तारीख आहे आजच्या घडीला आलेली ही महत्वपूर्ण अशी माहिती आहे बघा नवी मुंबई प्रति श्री यम ए पाटील अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे श्रीमती शुभा शमी सो टू अंगणवाडी कर्मचारी संघटना श्री दिलीप उटाणे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अंगणवाडी युनियन आयटक श्री सुकुमार दामले आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन श्री भगवान देशमुख महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी महासंघ लातूर श्रीमती माया परमेश्वर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्या कर्मचारी संघटना नवीन पनवेल त्यानंतर श्रीमती कमल परुळेकर अंगणवाडी कर्मचारी संघटना श्री नितीन पवार अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र जिल्हा पुणे श्रीमती व्ही ए सावंत पूर्व प्राथमिक अंगणवाडी सेविका संघ सातारा श्री अभिजित राणे धडक कामगार युनियन गोरेगाव मुंबई नागर गोजे का श्री काशीनाथ नागरगोजे अध्यक्ष अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी संघ यवतमाळ श्री संजय महापले अंगणवाडी सेविका मदतनीस परवेक्षिका संघटना अमरावती श्री अतुल दिघे अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ कोल्हापूर श्री राजेंद्र बावके महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक सेविका संघ व मदतनीस कर्मचारी महासंघ अहमदनगर सौ श्रीमती जयश्री पाटील सचिव कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन कोल्हापूर व तसेच श्रीमती सुवर्णा मांडवकर सचिव महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक सेविका व अंगणवाडी कर्मचारी संघटना बघा या सर्वांना या ठिकाणी नवी मुंबई एकूणच चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे हे परिपत्रक विषय काय आहे बघा अंगणवाडी कर्मचारी यांची पेन्शन प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी दिनांक पंचवीस एक दोन रोजी दुपारी साडेबारा वाजता मा सचिव महिला व बाल विकास विभाग मंत्रालय यांच्या दालनात आयोजित बैठकीस उपस्थित राहण्याबाबत पहा माहिती माननीय महोदय महोदया उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की अंगणवाडी कर्मचारी यांच्या पेन्शन प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी माननीय सचिव महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय इमारत तिसरा मजला मंत्रालय मुंबई येथे दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक बारा साडेबारा वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे सदर बैठकीस आपणास उपस्थित राहण्याकरिता निमंत्रित करण्यात येत आहे बघा वर तुम्ही पाहू शकता एक ते सोळा जणांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेला आहे एकूणच आपल्या या महिला एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या वतीने या ठिकाणी पाहू शकता विजय क्षीरसागर उप आयुक्त अंगणवाडी एकात्मिक बालविकास सेवा योजना रायगड भवन नवी मुंबई प्रत आहे माननीय सचिव महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई आणि मा खाजगी सचिव मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना माहितीस्तव सादर अशा पद्धतीने ही माहिती एकूणच आजच्या दिवशीच पाठवण्यात आलेलं आहे हे निमंत्रित हे निमंत्रित ज्यांना ज्यांना केलेलं आहे त्यांची नावं देखील मी या यादीप्रमाणे वाचून दाखव आहे खरं तर उद्याचा जो दिवस आहे तो अतिशय महत्वाचा दिवस असणार आहे एकूणच हा जो आपल्या या चार डिसेंबर पासून पुकारलेल्या संपामधील एक अतिशय महत्वपूर्ण मागणी उद्याच्या घडीला नक्कीच या ठिकाणी पूर्ण होणार आहे असं या ठिकाणी मी आशा व्यक्त करते व नक्कीच होईलही एवढीच या ठिकाणी आशा आणि अपेक्षा व्यक्त करते आणि या पेन्शन प्रस्तावावरती नक्कीच उद्या चर्चा करून या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय या ठिकाणी दिलं गेलं जाणार आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत तर तुम्हाला जर आशाच तुमी जर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद